सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। बेवनूर मधील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण अन्यथा 2 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा। जर तेथे बेकायदा उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जत तालुका काँग्रेस व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जत प्रांत कार्यालयासमोर सोमवारी 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। बेवनूर येथे डीबीएल कंपनीकडून अवैध उत्खनन सुरू आहे। बोर ब्लास्टमुळे परिसरात झालेले नुकसान, बेकायदा उत्खननाचा पंचनामा करून कारवाई करावी अशी मागणी वारंवार करून देखील प्रशासन कानाडोळा करत आहे। दरम्यान मागण्यांची पूर्तता झाली नाही तर राष्ट्रीय काँग्रेस व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। आतापर्यंत आम्ही 26 जानेवारी रोजी सांगली ते उपोषणाचा इशारा दिला, त्यावेळेस प्रशासनाने दखल घेण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला व येऊन पाहणी केली, पण चुकीचे पंचनामे वगैरे करण्यात आले। त्यानंतर आम्ही 13-14 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन केले होते। त्यावेळेस प्रशासनाने त्या ठिकाणी कंपाऊंड वगैरे करण्यास व काम बंद करण्यास कंपनीचे नोटीस काढले होते। त्या अनुषंगाने कंपनीचे काम बंद केले व त्यानंतर कंपनीचे कडून वारंवार उल्लंघन केले जाते ग्रामसभेच्या पत्राचे, तरी प्रशासनास कळून कोणत्याही प्रकारची महसूल विभागाकडून कारवाई केली जात नाही। तरी तेथील शेतकऱ्यांना त्वरित म्हणजे जी नुकसान भरपाई असेल ती न्याय मिळवून द्यावा, या ठिकाणी आज आम्ही प्रांत कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। तसेच जरी 2 ऑक्टोबरपर्यंत यांनी न्याय मिळवून दिला, आम्ही 2 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। ते गट नंबर 249 डीबीएल कंपनीचे उत्खनन चालू आहे व ते उत्खनन करत असताना शासनाच्या घालून दिलेल्या 1 ते 35 अटी व शर्ती आहेत, त्या अटी शर्तींचे पालन न करता डीबीएल कंपनीने अवैधरित्या उत्खनन चालू केलेले आहे। मोठ्या प्रमाणात बोर ब्लास्ट घेतले जातात, बोर ब्लास्टमुळे लोकवस्तीमध्ये दगड पडून माणसे व जनावरे यांच्या जीवात धोका निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणातील ब्लास्टमुळे लोकवस्तींना भेगा पडून घरांचे नुकसान होत आहे। तसेच उत्खननाच्या शेजारील शेत जमिनीमध्ये गट नंबर 251 सेफ झोन न सोडता अतिक्रमण करून त्यांनी उत्खनन केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांना परमिशन नसतानाही 3 शिफ्टमध्ये काम केले जाते, नाईट शिफ्टचं त्यांना परमिशन नाही, सायरन वाजवला जात नाही, अशा बऱ्याच अटी शक्तींचा भंग केलेला आहे। परंतु प्रशासन यंत्रणा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सातत्याने पुढे चालू राहील। कार्यालयासमोर धरणे आंदोलन, 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे। याचं कारण म्हणजे आम्ही ह्या अगोदर या प्रांत कार्यालयाला निवेदन दिलं आणि की उपोषण 1-2 वेळा उपोषण केलं, याची कोणती दखल ह्या कार्यालयाने घेतली नाही, त्यामुळे ह्या कार्यालयाने आमची दखल न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आम्ही जनआंदोलन करू एवढंच। यावेळी नाथा पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्रेयस नाईक, दीपक पाटणकर, इर्षाद तांबोळी, संदीप नाईक, बापासाहेब टेंगले, संदीप शिंदे, तानाजी शिंदे आदी जण उपस्थित होते। जोकेश आदाटे, जत